आज आपण गणेशोत्सव स्पेशल रेसिपी बनवतो आहे, शेंगदाण्याचे मोदक। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे, झटपट होणारी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही घरच्या साहित्यातनं हे मोदक करू शकता, बऱ्याचशा टिप्स देणारे आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आपण रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण शेंगदाण्याचे मोदक बनवतो आहे आणि त्याला लागणारं साहित्य, आपण 1.5 कप शेंगदाणा घेतले आहे, ह्या कपानी आपण 1.5 कप घेतलेलं आहे, आणि ही 3/4 कप साखर घेतलेली आहे। इथे मार्किंग आहे पहा, 3/4 कपचं तेवढं आपण साखर घेतलेली आहे। 1/4 कप आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे आणि याच मेजरमेंटनी 1/4 कप आपण मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 5-6 काजू आणि 5-6 बदाम घेतलेले आहे आपण। आता आपण 1.5 कप शेंगदाणा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित भाजून घेतलं आहे, त्याची सालं काढून घेतली आहे आणि त्याला आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतो आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा 1.5 कप शेंगदाणा टाकून घेतो आहे। सतत फिरवायचं नाही मिक्सर, थोडा वेळ फिरवायचं, थांबायचं, मिक्स करायचं, पुन्हा फिरवायचं, थांबायचं, मिक्स करायचं, असं करून एक आपण जाडसर अशी पावडर करून घेतो आहे शेंगदाण्याची। ऑइल सुटायला नको, दाणेदार पावडर व्हायला पाहिजे शेंगदाण्याची। अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलं आहे शेंगदाणा। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे काजू बदाम आहे त्याची पावडर करून घेतो आहे दाणेदार। आता आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3/4 कप साखर टाकून घेतो आहे। आपल्याला याचा पाक करायचा आहे, 1 ते 2 तारीमधला पाक करायचा आहे आपल्याला। आपण साखर भिजेल एवढं पाणी टाकून घेतो आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, फक्त भिजली पाहिजे साखर। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि त्याला साखर आता विरघळून घेतो आहे आणि त्याचा चांगला पाक करून घेतो आहे। आता 2 मिनटं झालेले आहे, बघू शकता, आपण चेक करतो आहे, आपला 1 तारी पाक झालेला आहे। हे एवढं करायला आपल्याला 2 मिनटं लागलेले आहे। अजून थोडं शिजवून घेतो आहे आपण पाक। आपल्याला 1 तारी आणि 2 तारीमधला पाक हवा आहे। आता 1 मिनटं अजून शिजवून घेतलेला आहे, बघू शकता आपला 1 तार निघतो आहे आणि दुसरा तार जस्ट निघालेला आहे। एवढा पाक आपल्याला बरोबर आहे, आपल्याला हवा तसा पाक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेतो आहे, आपला पाक तयार झालेला आहे। आता आपला पाक तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूट टाकून घेतो आहे। सगळंच कूट टाकतो आहे आपण आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आता आपण गॅस पुन्हा चालू केला आहे आणि गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतो आहे शेंगदाण्याच्या कुटाला। आता त्याच्यामध्ये आपण 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे, 1/4 कप आपण मिल्क पावडर टाकतो आहे आणि जी आपण काजू बदामची पावडर केली आहे ती टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण आणि त्याला अजून 1 मिनटं तरी शिजवून घेतो। आपल्याला घट्ट गोळा करून घ्यायचं आहे, त्याला आपल्याला मोदक वळता आले पाहिजे। साधारण 1 मिनटामध्ये हे घट्ट होतं, आता बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करतो आहे आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे। आता आपण एका प्लेटमध्ये सगळं मिश्रण काढून घेतलं आहे आणि त्याच्या गुठळ्या आहेत त्या मोडून घेतो आहे। गरम आहे आता, आता आपण थोडं थंड झाल्यानंतर त्याचं आपण मोदक वळणार आहे। आता ते गुठळ्या सगळ्या काढून घेतलेलं आहे, आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे। आपण आता एक साचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो गोळा केलेला आहे तो टाकून घेतो आहे। दोन्ही साईडनी गोळा थोडा थोडा लावून घेतो आहे आपण। छान घट्ट प्रेस करून घ्यायचा, म्हणजे मोदक साकार व्यवस्थित येईल। आणि प्रेस करून एक्स्ट्रा जे असेल पीठ किंवा मिश्रण ते काढून घ्यायचं आणि त्याला प्रेस करून घ्यायचं आतल्या भागाने सगळं पीठ। आणि आता आपण त्याला मोदकाला हलक्या हाताने काढून घेतोय, बघू शकता किती छान झालेलं आहे मोदक। आता मी दुसरा मोदक करून दाखवते तुम्हाला। एक गोळा घेतलेला आहे आपण, तो पुन्हा साचामध्ये टाकून घेतो आहे आणि साचा बंद करून घेतो आहे। एक्स्ट्रा आहे ते काढून घ्यायचं आणि जे ओपन भाग आहे, उघडा पोर्शन आहे, तिथलं मिश्रण आहे ते बोटाने प्रेस करून घ्यायचं। आणि आता आपण साचा
उघडतो आहे. हलक्या अर्धाने मोदक आपण काढून घेतो आहे. साईडचं एक्स्ट्रा असेल तर ते काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण मोदक करून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर आहे, झटपट होतात हे आणि टेस्टी पण लागतात. आता आपण सगळे मोदक करून घेतलेले आहे. एवढ्या आपल्या मिश्रणामध्ये 26 मोदक झालेले आहे. आपण आता त्याचं प्लेटिंग करतो आहे. आता आपण शेंगदाण्याच्या मोदकचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. खूप सारे मोदक आपण कमी वेळात करू शकतो. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.